कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लादले आहेत, मात्र कुठल्या प्रकारची दुकाने सुरू राहणार, कुठली बंद राहणार याबाबत स्पष्टता होत नसल्याने सामान्य नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी हा संभ्रम दूर केला आहे. निर्बंध कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने रविवारी अंशतः लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. मात्र मंगळवारपासून दुकाने सुरू ठेवायची की नाही, कुठली दुकाने सुरू ठेवायची याबाबतचा संभ्रम दूर झालेला नव्हता. अनेक व्यावसायिक प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींकडे विचारणा करत होते. या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी सांगितले की राज्य सरकारने दिलेल्या सूचनेनुसार या कालावधीत किराणा, औषधे, भाजीपाला अशी अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. मॉल, अम्युजमेंट पार्क यावर देखील निर्बंध आणण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात सध्या लग्नाचा हंगाम जोरात सुरू आहे. लग्न समारंभात 50 पेक्षा अधिक लोक आढळून आल्यास उपस्थित प्रत्येक व्यक्तीला 1,000 रुपये दंड आकारला जाईल. तसेच त्या ठिकाणी लग्न असेल त्या संस्थेला किंवा जागा मालकाला 10,000 रुपयांचा दंड आकारला जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. जर एखाद्या हॉल किंवा रिसॉर्टवर दुसऱ्यांदा असा प्रकार आढळून आला तर ते सील करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. ही कारवाई करण्याची जबाबदारी सध्या नगरपालिका किंवा गाव पातळीवर ग्रामपंचायतींवर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या कारवाईला रोजच्या रोज आढावा घेतला जाणार आहे. या संदर्भात भरारी पथके तयार करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.